सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडलेली आहे, यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम साहेब आहेत. काय सांगणार सर, आज सुनावणी पार पडलेली आहे, आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना खडे बोल सुनावले आहे. आजच्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेऊन विधानसभेच्या अध्यक्षांना स्पष्टपणे आदेश दिले आहेत की महाराष्ट्रातील जे काही सत्ता संघर्षाचं प्रकरण आहे, विशेषतः आमदारांची अपात्रता आणि राष्ट्रवादींच्या आमदारांची अपात्रता याविषयीचा निर्णय त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत जाहीर केला पाहिजे आणि ही सुनावणी संपवली पाहिजे. मुख्यतः म्हणजे ही सुनावणी 31 डिसेंबर संपवली पाहिजे आणि त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालय ज्या काही घडामोडी घडल्यात महाराष्ट्रामध्ये त्याबद्दल अत्यंत त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि आता हे प्रकरण सुनावणी ॲडजन झालेलं आहे. सर, वेळोवेळी संधी दिली विधानसभा अध्यक्षांना, त्यानंतरही त्यांनी ठोस तारीख जाहीर केलेली नाही, यावरूनच न्यायमूर्ती जे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे त्यांनी नाराजी व्यक्त केली अध्यक्षांना. नाही, स्पष्टच आहे, कारण मागच्याच वेळेला सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीची बाब स्पष्ट केली होती की सुधारित वेळापत्रक हे करा, परंतु ज्यावेळेला अध्यक्षांतर्फे आज सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला आणि फेब्रुवारीपर्यंत त्यांनी मुदत मागितली होती, त्याला सर्वोच्च न्यायालयाने आपल्या तीव्र शब्दामध्ये विरोध दर्शवल्याचं सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे. हे होते आपल्यासोबत उज्ज्वल निकम, व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश येवले सोबत मी किशोर पाटील, TV9 मराठी जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.